नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे सांबार आज सांबार बनवू त्यांना सांबार मसाला अगदी फ्रेश बनवून घेणार आहे त्यामुळे त्याची चव आरोमा अतिशय अप्रतिम येते अगदी ऑथेंटिक आपला सांबार बनतो बघा छान आलेला आहे त्यानंतर टेक्स्चर अतिशय छान येतं आणि अतिशय मस्त असा आपला सांबार तयार होतो चला सुरुवात करूया यासाठी म्हणजे मी चार माणसांसाठी सांबार करते तर पाऊन वाटी घेतली मी तुरीची डाळ ही छान धुऊन घेऊया त्यानंतर एक टोमॅटो एक कांदा एक घेतली आहे मी शेवग्याची शेंग एक बटाटा थोडा घेतला आहे मी लाल भोपळा याशिवाय तुम्ही घेऊ शकता इथं वांगी घेऊ शकतात आणि पांढरा सुद्धा वापर करू शकतात इवन दुधी भोपळा पण चांगला लागतो आणि त्याचबरोबर मी गाजर घेतले आहे गाजर अवेलेबल असल्यामुळे आणि या सगळ्या भाज्या मी एकत्र शिजवणार आहे डाळीबरोबर कारण त्या भाज्या छान डाळीवरशीच लॅक अगदी व्यवस्थित शिजल्या जाते आणि सांबारची चव अप्रतिम येते तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही भाज्या वेगळ्यासुद्धा शिजवून घेऊ शकतात जर तुम्हाला भाज्या खूप शिजलेल्या आवडत नसतील तर कुकरला तीन शिट्ट्या काढून घेते आणि तीन शिट्ट्यानंतर आपला कुकर आपोआप थंड होऊ द्यायचा आहे तोपर्यंत आपण सांबार मसाल्याची तयारी करूया तिथं पोहे खायचा चमच्याने आपण माप घेतली आहे एक चमचा तूर एक चमचा हरभरा डाळ अर्धा चमचा उडीददार अर्धा चमचा घेतले मी तांदूळ पाव चमचा घेतली आहे मेथी चार पाच घेतली आहे मेथी कढीपत्त्याची पानं याशिवाय घेतलेली आहे मी इथे दालचिनी दोन इंच दहा बारा न, न, मिरी घेतलेली आहे आणि अर्धा इंच आलं घ्यायचं आहे आता हे सगळे मसाले छान भाजून घ्यायचे भाजून घेताना काळजी घ्यायची की गॅसची पावर अतिशय कमी ठेवायची आहे त्यामुळे मसाले जरासुद्धा जळत नाही आणि दुसरं म्हणजे बारीक गॅसवर भाजल्यामुळे त्यातला अरोमासुद्धा खूप छान बाहेर येतो त्याची एक चव त्याचा सुगंध खूप सुंदर लागतो तर पहिले मी हरभरा डाळ घातली नंतर तूळ डाळ नंतर उडीद आणि सगळ्या शेवटी आहेत मी तांदूळ आणि मस्त कोरडेच भाजून घ्यायचे आहे हे भाजून झाले की यामध्ये घालायचे आपल्याला मिरी दालचिनीचा तुकडा त्यानंतर आपण कढीपत्त्याची पानं घेतली आहे चार पाच आणि अर्धा इंच घेतले आल्याचा तुकडा आता याचबरोबर आपल्याला लागणारे मेथीदाणे मेथीदाणेसुद्धा अगदी बारीक गॅसवर थोडेसे भाजून घ्या जास्त भाजायचे नाही आणि एक चमचाभर घेतले मी धणे ते सुद्धा आपण बारीक गॅसवर भाजून घेऊ त्याचबरोबर दोन तीन बेगडी बेडगी मिरच्या पण भाजून घेऊया आता हा सांबार मसाला कोरडा पण ठेवू शकता तुम्ही परंतु आपण फ्रेश मसाल्यातच बनवणार आहे त्यामुळे मी त्याच्यामध्ये टाकले खोबरं खोबरं आणि पाणी टाकून मसाला छान बारीक करून घेऊया आणि ऑथेंटिक जे केरळवाले जे आहेत ना ते खोबरं घालतातच त्यामुळे मी खोबरं घातलेलं आहे आणि मसाला पाणी टाकून बारीक करून घ्या आता आपल्या सगळ्या भाज्या छान शिजलेल्या आहेत फक्त यातल्या मी ज्या आपल्या शेवग्याच्या शेंगाने त्या बाहेर काढते आणि बाकी भाज्या छान घोटून घेते म्हणजे आपलं वरण छान घुटलं गेलं पाहिजे अगदी तुम्हाला शेवग्याच्या शेंगासुद्धा तुम्ही नुसत्या शेवग्याच्या शेंगासुद्धा अगदी बाहेर शिजवून टाकू शकता कारण त्या खूप जास्त शिजल्याला काही लोकांना आवडत नाही म्हणून परंतु परंतु अशा प्रकारे शिजवलं ना त्यामुळे त्याचं टेक्शर ते छान येतं रंग छान येतो आणि सगळे अर्क भाज्यात छान वरणात छान उतरले जातात त्यानंतर हा ओला मसाला घालून घ्यायचा आपल्याला बघा सगळा ओला मसाला घालून घेऊया आणि या मसाल्याची मापं मी डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, पुन्हा देते तर ते नक्की चेक करा आणि मसाला घातला आहे त्याचबरोबर पाणी घालायचं आहे साधारण पातळसरच सांबार करायचा असतो आपल्याला त्यानंतर यामध्ये घातलं आहे मी लाल तिखट लाल तिखटाच्या लाल तिखट घातले मी ज्या घरी घरी जे अव्हेलेबल होतं तेच घातलं तुमच्याकडे मात्र कश्मीरी मिरचीचं जर तिखट असेल तर थोडंसं ते पण ॲड करा म्हणजे सांबारचा रंग जो आहे ना तो अतिशय जास्त लाल येतो आणि पाणी टाकून आपण त्याचा सांबार छान उकळू देऊया त्याचबरोबर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि सांबार बघा जसं जसं उकळतो आहे तशी तशी तच्ची चव अतिशय छान येते रंगही छान येतो आहे बघा तर सांबार अगदी व्यवस्थित उकळू द्यायचं आहे आता यामध्ये टाकायचं राहिले आपले ते चिंच तर चिंच मी एक चमचाभर चिंच पाण्यात साधारण भिजत घातलेली आहे आणि तिचा कोळ जो आहे ना तो आपण सांबारमध्ये घालून घेऊया अजून सांबार आपला छान उकळून येऊ देऊया आणि आपण तडका नंतर घालणार आहे आणि हा सांबाराचा रंग किती छान येतोय ते बघा टेक्शर छान येत आहे आणि दुसरं असं मैत्रिणींनो माझा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा लाईकचं बटन दाबा आणि शेअरसुद्धा करा बघा सांबार केवढा छान मस्त दिसतो अगदी आपल्या तर सांबार तयार आहे आता आपल्याला तडक्याची तयारी करायची तडक्यामध्ये आपल्याला फक्त तेल जिरं मोहरी हिंग आणि कढीपत्ता एवढंच लागणार आहे पहिले सांबार छान उकळू देऊया आणि मग आता तड तडक्याकडे जाऊया तर, तर साधारण दीड ते दोन चमचे तेल घालायचे खूप कमी नाही किंवा खूप जास्त नाही त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी तडतडली की आपल्याला हिंगाचा हिंग घालायचं आहे थोडासा हिंगानंतर जिरं आणि त्यानंतर कढीपत्त्याची पानं कढीपत्त्याची पानं मात्र नक्की घाला त्याने सांबारचा रंग रंगपेक्षा स्वाद खूप सुंदर येतो आणि हा तडका टाकायचा आहे आणि आता मस्त सांबारचा जो सुगंध आहे ना तो मस्त आपल्या घरभर छान दरवळतो कारण आपण ताजा मसाला वापरला आहे असा हा सांबार तुम्ही नक्की करून बघा माझ्या चॅनलही नक्की सबस्क्राईब करा शेअरसुद्धा करा आणि सांबार इडली डोसा मेदूवडा भात सगळ्याबरोबर अगदी मस्त लागतो तर नक्की करून बघा सांबार Thank you.